नमस्कार आणि योगार तुमका गोवा 365 आमच्या या कार्यावळीत जी वर्सुकी कार्यावळ ज्यांना ज्यांना बजेट प्रेझेंट जाता असेंब्ली भितर ताजे नंतर आम्ही डिबेट घेतात आणि ती बजेट प्रेझेंट झाले स्पीच काबार झाली की रोकडीच घेतात. ह्या खेपेक ते जावपाक शकले ना. मनोहरबाब पर्रीकार मुख्यमंत्री आशिल्ले आय ते दुयेंत आशिल्ल्यान ते आयले आणि त्यांनी फक्त टेबल केलं एक ल्हानशी स्पीच केली. ताका लागून आम्ही ही जी सगळ्या लोकांक आपोवन ह्या मळा वयल्या ह्या फिल्डांतले वेगवेगळे एक्सपर्ट असतात तांकां आपोवन करपाची डिबेट आम्ही मुद्दम दुसऱ्या दिसाक दवरली इतल्या खातीर की तुम्ही बजेट पेपराचेर पयली वाचचे सगळे समजून घेवचे. काल आमच्या टीव्हीचेरही तुम्ही पळयला आणि ताजे नंतर ह्या बजेटाचेर जाल्ली चर्चा तुम्ही आयकुची देखून आम्ही दवरले. आयची बजेटाची आम्ही हांगा चर्चा करतात. ह्या चर्चे कडेन आमच्या चर्चे भितर आमचे पांच मानेस्त आसात. तातूंतले पयले म्हणजे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार असतात आणि त्याचबरोबर मणियारे असतात ते हांगा सरकाराच्या वतीन आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीन आपली बाजू मांडले. त्या कुरचडीचे आमदार निलेश काब्राल. नमस्कार. दुसरे आमच्या बरोबर असतात ते म्हणजे जे आर्थिक मळाचेर एक आर्थिक पत्रकार म्हणून ज्यांची नामना असा गोयचे एक म्हालगडे पत्रकार आणि द हिंदूचे सिनियर असिस्टंट एडिटर म्हणून आज काम करतात ते प्रकाश कामत. तिसरे आमच्या बरोबर असतात त्या वर्षातल्या विधानसभे भितर खुबशे जण काँग्रेसीचे असा विरोधी पक्षाचे असतात पण तातूं भितर एक बरे पार्लमेंटरियन जे पहिली केंद्रीय मंत्री आशिल्ले आणि गोंया भितरी भितर आणि सगळ्या बजेटाची चिस्त्यो वादऱ्यो बसून केल्यात सरकाराच्यो ते ॲडव्होकेट रमाकांत खलप. सगळ्यात महत्वाची ती म्हणजे इंडस्ट्री आणि ताजी म्हालगडी संस्था ही गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. ताजे अध्यक्ष आमच्या बरोबर हांगा असतात संदीप भांडारी. आणि त्याचबरोबर दुसरे म्हणजे म्हणतात जो गोंयचो कोणो जो म्हणतात तो म्हणजे टुरिझम आणि त्या टुरिझमच्या वतीन हांगा आपली सगळी मतां मांडपा खातीर हांगा आयल्यात ते आदले ट्रॅव्हल अँड टुरिझमचे अध्यक्ष आणि आता सध्याक हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशन जे असा ताजे अध्यक्ष गौरीश धोन. तुमकां सगळ्यांक आमच्या स्टुडिओ भितर येवकार. निलेश बाब म्हाका दिसता सुरवात तुजे कडल्यान करया कारण मनोहर बाबान ल्हानशे बजेट मांडला. ह्या बजेटा बद्दल किती दिसता किती म्हणपाक जाय? 6 मिनिटांचे बजेट मांडले आणि मला दिसता हे बजेट मस्ट बी द शॉर्टेस्ट बजेट फॉर स्पीच बाय एनीबडी इन द स्टेट ॲटलिस्ट आय डोंट रिमेंबर अ नेशन. आणि आमकां सगळ्यांक खबर आहे वॉट इज द रिझन बट बिफोर द बजेट ही वॉज कंटिन्युअसली टेकिंग मिटींग्स ऑन हाव टू गो फॉरवर्ड इन द बजेट. इवन इश्यूज असले खूप पॅरा टिचर्स डबल पार्ट टायम टिचर्स ही वॉन्टेड टू फिनिश देम. ऑल इश्यूज विच यू आर हंटिंग गोवा यू वॉन्टेड टू फिनिश इन दिस बजेट अँड दॅट इज वाय यू वॉज कंटिन्युअसली हॅविंग बजेट मिटींग्स विथ एव्हरीबडी इन्क्लुडिंग GTDC डिपार्टमेंट इन्क्लुडिंग टुरिझम डिपार्टमेंट सगळ्या मिटींग झाल्या आणि वॉज फायनलायझिंग. अनफॉर्च्युनेटली हे इन्सिडंट झालं की ही कुड नॉट डू. पण म्हाका दिसता जेव्हा आम्ही उलयले पण त्याच्या कडे ही वॉन्टेड टू फोकस ही आता किती झाला गव्हर्नमेंट जॉब दॅट इज वाय तुम्ही पळोवपाक गेल्या जर बजेट जे असा ही हॅज गिवन मोर फोकस टू लेबर अँड एम्प्लॉयमेंट बजेट. ही सिंपल रिझन बिकॉज ही टोल्ड डॅट एव्हरीबडी इज लुकिंग फॉर गव्हर्नमेंट जॉब. वाय इज बिकॉज द इंडस्ट्री इज नॉट पेईंग द एक्सपेक्टेशन टू द पीपल. सो वॉट ही वॉज हॅविंग आयडिया इज ही वॉन्टेड टू गिव्ह सबसिडी टू द इंडस्ट्री हू टेक्स गोवन एंटरप्रेनर्स आणि दॅट विल रिझल्ट इन इन नॉट टेकिंग आउटसाइडर्स. सो इफ एनीबडी इज टेकिंग गोवन एंटरप्रेनर डिपेंडिंग ऑन हिज एड्युकेशन क्वालिफिकेशन लाईक इफ दे वर गिव्हिंग 10,000 ही वूड हॅव ऑफर्ड 5,000 मोर फ्रॉम गव्हर्नमेंट साईड. सो दिस वॉज इन हिज माइंड टू गेट रीड ऑफ दिस अनएम्प्लॉयमेंट अँड टेम्प्ट द इंडस्ट्री विच इज व्हेरी ह्यूज बट बिकॉज ऑफ ऑल दिस इकॉनॉमिक प्रॉब्लम्स दे आर नॉट एबल टू गिव्ह द एक्सपेक्टेड सॅलरी टू द गोवन पॉप्युलेशन. सो दिस वॉज वन ऑफ हिज अँड लाईक दिस हॅव मेनी. सो आय विल कम एज अ पार्ट ऑफ द डिबेट आय विल टेल यू वॉट वॉट ही हॅड इन माइंड बिकॉज आय वॉज व्हेरी क्लोज टू हिम इंटरॅक्शन्स. आम्ही जाणात पत्रकार यातूंतल्या त्यांनी खूप ह्या खेपी खूप मोठी एक्सरसाईज केली सगळी पण त्या एक्सरसाईजी नंतर पासून आमच्याकडे बजेट जे आयला तातूंतल्यान आम्ही डिस्कस करपाचो प्रयत्न करतात. भाई तुमकां किती दिसता एक काँग्रेसमॅन म्हणून त्याचबरोबर ताज्या की चढ हांव विचारन की तुम्ही कितलीशीच बजेट तुमच्या कारकिर्दी भितर पळयल्या त्या हातूंतल्यान तुमकां किती दिसता? फर्स्ट ऑफ ऑल जे कितें प्रश्न निर्माण झाला त्यांच्या आरोग्या संदर्भात त्याबद्दल हांव पहिली अशी एक मागणी करता देवाकडे म्हणूया प्रार्थना करूया की तांकां आराम मेळचो आणि जे अर्धवट काम उरलां ते पूर्ण जावपाचे त्यांच्या हातांतल्यान घडचे. बट दीस इज रिगार्डींग द हेड ऑफ द गव्हर्नमेंट आणि मनोहर पर्रीकर व्यक्ती या नात्यान शेवटी आमकां पळोवंक जाय ते गोव्याकडे पळोवपाक जाय. आणि गोव्याकडे पळयता आसतना वर्षभर फाटी हो सगळो एक्सरसायज चलता. बजेट एका दिसान तयार जायना. बजेटाक वर्षभर काम चालू आसता. सगळे पॅरामिटर्स एकठांय करतात. रेव्हन्यू कितलो येता एक्सपेंडिचर कितलो आसा कितें नवें करूंक जाय हें सगळें आमच्या तकलेन येता. तें जर पळयत अशें दिसता की जे फिगर्स ताणें दिले उरला फक्त भाशण करपाचें ताजें उरलें मेन तें करून ताणें करूं ना
आणि रेव्हन्यू मॉपअप कसं करतलो, नवे स्कीम किती असतं, हे इतलेच भाट आमकां कळूंक ना, ते फाल्यां कळूं येता, 8 दिसांनी सांगू येता, त्याच्या महिन्यात भर सांगू येता. परंतु जे फिगर्स फुडें पावले ते इश्यूज ऑफ कन्सर्न. आता कन्सर्न कसले, एक मोठो धपको बसला गोंयांत मायनिंगचो. इट इज मॅन मेड अँड इट इज कोर्ट मेड, दोशी वाटेन कोर्ट मेड. एका वाटेन कोर्ट मेड, कित्याक पयले सुरवातीक 2012 मायनिंग बंद केलें, ह्याच सरकारान केलें बंद तें. मागीर ज्यो ऑक्शनां जालीं मायनिंगची ती घुंवत गेले फुडल्यान. त्यानंतर कालची परती 88 मायन ऑक्शन जाले, ते आता स्टॉप जाले. त्या संदर्भात कितें तरी चार शब्द लोकां फुडें वचपाक जाय आसले की हो येदो मोठो इशू कशें आमी करतले. ते ट्युरिजमची तीच खबर आसा. गेल्या वर्सा हांवें फिगर्स पळयले काडून, 50% चार्टर्ड फ्लायट्स 50% पावली. म्हणजे गेल्या वर्सा फाटल्या वर्सा 2.25 लाख लोक आयले भायले, कालच्या वर्सा हार्डली 1 लाख लोक. हे कित्या साठी कमी झाले? एग्रीकल्चर नेगेटिव्ह दिसची पडटा आमकां, इंडस्ट्री तर कसलीच ना. आय टी पॉलिसी खंय केन्ना येतली? म्हाका वर्सा आय टी मिनिस्टर हांव आशिल्लो, त्या वेळार आय टी पॉलिसी आमी डिक्लेअर केल्ली, त्या उपरांत ती कॅन्सल केली, नवी हाडटा नवी हाडटा, अजून पर्यंत ना. एक नवी इंडस्ट्री आय टीन पावली ना गेल्या 5-6 वर्सां भितर. सो हे सगळें जर पळयत तर गोंयचे भवितव्य मोठे कठीण दिसची पडटा. आणि अशा वेळार अपेक्षा हांव अशी करता की मनोहर पर्रीकर त्याच्या बरोबर निलेश सारखे, काब्राल सारखे आणि इतर अनेक जण बरे सहकारी असतात, त्यांना त्याने एक एक जबाबदारी देऊची, हो विषय तू घे, अमको विषय तू घे, ह्या मंत्र्यांक देऊचे आणि सरकार काम पुढे वरचे. या सगळ्या गजालीचे उलोवया आम्ही. त्याच्या पहिली हांव संदीप भंडारी कडे येतात. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स हॅज बीन ऑलवेज रिक्वेस्टिंग, डिमांडिंग, पिटिशनिंग, ऑल सगळ्यो गजाली करत असतात. तुमकां दिसता की ह्या बजेटां भितर अश्यो कांय गजाली तुम्ही ज्यो मांडिल्ल्यो बिंडिल्ल्यो त्यो गजाली जाल्यात आनी मुखार ग्रोथ दिवपाचे आशिल्ले दिसता कितें? सगळ्यांत पयलीं सांगपाचें म्हणजे खूब खोस भोगता की मनोहरभाई पर्सनली येवन बजेट तांणी हो प्रेजेंट केलो म्हणून. आनी दुसरें कितें आसा की गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्सान मदीं एक बजेटाचे आमी प्रत्येक वर्सा प्री बजेट मेमोरांडम करतात, ते शिवाय जेन्ना जेन्ना आमच्यो मिटींग्स जाता तेन्ना स्पेसिफिक्स टॉपिक्स आमी ताचे मुखार घाल्ले. अशें म्हणटा की खंयच्याय गोवर्मेंटाची मेन जी रेस्पोन्सिबिलिटी आसता की लोकांक ऑपॉर्च्युनिटीज जॉबाच्यो किंवां एम्प्लॉयमेंटाच्यो दिवपाच्यो. फक्त काम अशेंच न्ही तर स्वताच्यो सेल्फ एंटरप्रेन्युअर्स जे आसा पळय तांकां हें करपाचें. सो त्या दृश्टीन आमी म्हणलेलें की इंडस्ट्री पळय जो सॅक्टर आसा, एक म्हणजे इंडस्ट्रियल इस्टेट्स आसा आनी हें आसा, थंय इन्फ्रास्ट्रक्चरान आमी डॅवलप करपाक जाय आनी थंय खूब सबस्टेन्शियल अमाऊंट आमी पयसो घालचो पडटलो. सो इंडस्ट्रियल इन्फ्रास्ट्रक्चर जे आमी करून दवरलेलें आसा, 20 इंडस्ट्रियल इस्टेटीक आसा आमचे कडेन, तर थंयचे थंयचे रोड्स धरा किंवां थंयचे जे पळय वॉटर पायपलायन्स, थोडे थोडे कडेन 30-35 वर्सां जालीं वॉटर पायपलायन्स त्यो आसा, ज्यो जी आय पायपाच्यो आसा. सो इंडस्ट्री करता एक सबस्टेन्शियल थंय एक इनवेस्टमेंट करचो. दुसरें आमी तांकां सांगलेलें की आतां जी नवीन इंडस्ट्री आसा, जी आय टी इंडस्ट्री आसा, सो त्या खातीर फायबर ऑप्टिक्साची केबलां म्हणा किंवां स्टार्टअपाच्या दृश्टीन तांकां नवीन सवलती म्हणा, अशें जावपाक जाय की गोंया हो स्टार्टअपाचें एक डॅस्टिनेशन. खंयी जर भारतान कितें नवीन प्रोजेक्ट जातलो, आय टीचो प्रोजेक्ट जातलो किंवां स्टार्टअपाचो प्रोजेक्ट जातलो जाल्यार गोंयचें नांव येवपाक जाय पयलीं, सगळ्यांत पयलीं हो एक आमी तांच्या मुखार मांगिल्लो. आनी तिसरें म्हणजे इंडस्ट्री धरा किंवां स्टार्टअप धरा, हांकां जी बेज लागता ती एज्युकेशन. कित्याक ते प्रायमरी एज्युकेशनान पसून सुद्दां म्हणटा आमी कितें जी रॉड सिस्टम आसा, पार्ट करप आनी करप ती वायट अशी न्ही, पूण जी एक आमी म्हणटाले तशें की क्वेश्चनिंग एबिलिटी किंवां जाका जिज्ञासा म्हणटा पळय म्हणटाले पळय न्ही, तशा टायपची भुरग्यां मदीं कल्टिवेट करून ही चालू दवरप आनी तशीच जे पळय जे शिकल्या पळय न्ही तांकां स्किलिंग करपाचो, सो दॅट दे आर नॉट ओन्ली नॉलेजेबल, दे आर ऑल्सो बिकमींग एम्प्लॉयेबल. सो ह्यो तीन ज्यो एरियाज आसा त्यो आमी मांडलेल्यो आनी म्हाका खूब खोस भोगता की ह्या तिनांची आमी फुडें बजेट डिस्कस करतले, पूण ह्या तिनांचेर अलोकेशन खूब केल्लो आसा. सो ह्या दृश्टीन आमी पळय जितल्यो पळय गोवा चेंबर्सान म्हणलेल्यो ही ताणें एक आयकलां अशें दिसता. निमणे हांव हाजे कडेन इंडस्ट्रीच्या संदर्भात येता तो म्हणजे ट्युरिजमा कडेन. थंय भाईन पयलीं सांगला ट्युरिजमाक कांय दिलें ना, ट्युरिजमाक 9.80% चड दिल्यात आनी ताज्या कितें गजाल म्हणजे फक्त 20 कोटी चड दिल्ले आसा ह्या खेपेक ट्युरिजम हो कोणो. सो त्या दृश्टींतल्यान तुमची नाराजी आसा काय कितें आसा एक्झॅक्टली कशी? आमचो डिमांड कितें आशिल्लो भाई कडेन, बेजिकली ट्युरिजमान आमकां इन्फ्रास्ट्रक्चर जाय, खुबशी इन्फ्रास्ट्रक्चर आमी लॅक जाता. म्हणजे जवळ जवळ आमकां 25 लाख टुरिस्ट येता, तातूंतले तुवें म्हणलें पळय न्ही फॉरेन टुरिस्ट कमी जाले,
जवळ 4 ते 5 लाखूच टुरिस्ट आयले. पण हाका आमकां इन्फ्रास्ट्रक्चर थोडोसो भर जावपाक जाय. म्हणजे आतां बिचीस आसा आमचे ते थोडेशे डिवलप जावपाक जाय, बरें म्हणजे थोडे इन्फ्रास्ट्रक्चर थंय. तशेंच मरीना मरीना म्हणजे क्रूज लायनर्स, क्रूज येता पळय व्हडले व्हडले, जवळजवळ 3-3, 2-2 हजार लोक येता. तो एक वेवस्थीत जेटी किंवा थंय सारके बरे भशेन एमपीटीन सुद्दां आमकां केला जाता. म्हणजे कोळसो येता, मदीं थंय घाण जाता, पार्कींग ना, तांचे लॉन्च ना. पूण समजा हे सगळे इन्फ्रास्ट्रक्चराचेर समजा भाईन मातशे आनी एक ताचेर थोडोसो भर घाल्लो, आनी एक 200 कोटी रुपया जाल्यार ते क्रिएट करून म्हण आनीक ट्युरिजम वाडटलो आशिल्लो. पण कांय नजो, पण फुडें 5 म्हयन्याचे ताणें आतां वॉट ऑफ एकाउंट घेतला तरी, पूण मागीर जमता जाल्यार कशें एक नेक्स्ट बजेटांत जाय घालूंक मेळटा जाल्यार. प्रकाश, फायनल वर्ड फ्रॉम यू. हे सगळे इंटरेस्टेड पार्टीज वा तांच्यो कोण तरी ओपोनंट पार्टीज पत्रकारांक ह्यो गजाली लागना, पत्रकार तटस्थपणे सगळी पळयता, कितें दिसता? पहिली गजाल म्हणजे एक आमच्या संविधानीक लोकशाहीत एक बरो एक हो प्रोसेस, कॉन्स्टिट्युशनल प्रोसेस. दर वर्सा सरकारान विधानसभे मुखार वचप आनी आपले बजेटांतल्यान आपले आर्टिकुलेट करप आपूण कितें करूंक सोदता फायनान्शियल हातूंक, आनी तातल्यान ताजी मान्यता घेवप खर्चाक, हो ताजो मुख्य हेतू. आनी ते दृश्टीन सरकार हाज्या मुखार वतले आशिल्ले हे खेपे बजेट घेवन. पण अंदू जे एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन निर्माण जालें मुख्यमंत्री पर्रीकार हांचे बरें ना जावपाक लागून, ताका लागून हो जो मुख्य हेतू आसता की तो आर्टिकुलेशन ऑफ पॉलिसी फुडलें धोरण किंवा टॅक्साचे विशयांत, आतां म्हूण तूं जी एस टी बी आयिल्ल्यान टॅक्साचो व्हडलोसो विशय बजेटांत तसो येना हें मान्य सुद्दां जरी केलें तरी मुख्यमंत्री पर्रीकाराची फाटलीं 4 बजेटां आनी पोरुचें फाटलें 1 बजेट पळयत जाल्यार एक लक्षांत येता की तो एक तो बरो भव्य एक्सरसायज करता सखोलपणान वेगवेगळ्यो गोश्टी बजेटांतल्यान खंय खर्च कपात करप, खंय कितें वेस्टेज चल्लें ताजेर हें करप, फॉर्म खंयचे चेंज करप, एडमिनिस्ट्रेटीव अशे पद्दतीन तो बरें ते अभ्यास करता. आनी खास करून हे खेपे जे मायनिंगाचे 88 लीज कोर्टा तर्फे कॅन्सल जाल्ल्यान जी एक वातावरण तयार जाल्ली आसा तातल्यान तो हे बजेटांतल्यान डेफिनेटली तातूंत एक मार्ग दाखयतलो आशिल्लो कितें तरी, तेवूय तो दाखोवंक शकलो ना. ते दृश्टीन हो बजेट म्हणटा पळय तो एक जस्ट स्केलेटन मांडिल्लो आसा आनी फुडले 5 म्हयन्या खर्चाक नव्या वर्साच्या ही मान्यता घेवपा खातीर हो कॉन्स्टिट्युशनल एक्सरसायज जाला अशें म्हाका दिसता. म्हाका दिसता थोडके भितर फुडली प्रॅक्टिकल बजेट स्पीच आयले शिवाय कांय गजाली कळच्यो ना, नाल्यार बजेट डॉक्युमेंटा भितर वचून कितें दिलां तें बारीकसाणेन पळोवचें पडटलें. म्हाका दिसता आतां आमच्यानी डिबेट सुरवात करपाक हरकत ना, बट स्टार्ट करतना 10% हो आंकडो मनोहर पर्रीकाराच्या खूब आवडीचो दिसता, जो ताणें 2 कडेन वापरला फक्त फिगर्स, म्हणजे ताणें वापरलास न्ही फिगर्स दिल्यात. एक एक्सपेंडिचर ओवरऑल जे आसा ते सगळे 10% वाडला अशें ताणें सांगला. दुसरे GHDP ग्रोथ रेट जो आसा तो गोंयचो सद्याक 10%चेर पावला अशे तरेचे तो क्लेम करता. तुमकां कितें दिसता ह्या हातूंतल्यान? संदीपा कडल्यान सुरवात करपाक. ऑफकोर्स 10% म्हणजे आमी कितें म्हणटा की भारतान शुन्य खंय सोदून काडले, त्यामुळे ते 10% येवजपाकूय खूब ऑर किंवा विचार करपाक किंवा हे करपाक खूप सोपे जाता. आनी आमी सुद्दां एज अ चार्टर अकाउंटंट आमी खंय गेले प्रोजेक्शन्स करूं जाल्यार बाबा 10% वाडय हो आमचो टिपिकल एक हो आसता. खुबसो वेळ तर इंट्रस्ट रेट सुद्दां 10%चेर फिक्स जाली. पूण हो जर भाग सोडलो न्ही, आमी अजून सुद्दां एक मेंटेलिटी ना आसा की 10% किंवा जेन्ना आमी डबल डिजीट ग्रोथ म्हणटा पळय न्ही, तो हे आमकां एक एक्सेप्टेबल दिसता कित्याक ताजे नंतरचो फुडलो डिजीट म्हणटा तो खूब हाय जाता. त्यामुळे पहिली सुद्धा आम्ही हिंदू रेट ऑफ ग्रोथ म्हणताले पण त्यांना 5%, 3%, 4% असताले आणि 10% म्हाका दिसता इज अ व्हेरी रिजनेबल. कित्याक आज जर पळोवपाक गेले इन्फ्लेशनाचे जर पळोवपाक गेले 7-8% असे म्हणतात किंवा 6% इन्फ्लेशनाचे पावला, बँक रेटी जर पळयल्यो जाल्यार 6% किंवा 7% झाला, किंवा त्यांना एक्सपेंडिचराक खंयच्याय जर तुम्ही 10% वाढलो म्हणलो जाल्यार एक तो ॲडिशनल इन्फ्लेशन सुद्धा जर कुशीक काढलो एक ॲडिशनल 3-4% रियल टर्म्सान ग्रोथ हो मेळटा. सो म्हाका तरी दिसता की 3-4% एक्स्ट्रा. एक्झॅक्टली, संदीप इज रायटली पॉयंटिंग आउट की एक्चुअल हे 3-4% वयर पावना, बाकी एक तो सूज आसता थोडीशी इन्फ्लेशन लागून आसता आनी खळ कापून आसता. पण हे सगळे फिगर पद्धत म्हाका तरी अशें दिश्टी पडटा की बेजीक इशू गोंयचे म्हत्वाचे जे आसात त्या विशया कडेन आमी निग्लेक्ट केला काय कितें वर्सभरान.
सरकार म्हणून ह्या अर्थान आम्ही उलोव एक व्यक्तीक पॉईंट आऊट करपाची कोणाक गरज ना. तर हे इशू खंयचे आमचे एम्प्लॉयमेंटाचो इशू, एम्प्लॉयमेंटची पॉलिसी कित्याक तयार जाली इतल्या काळान आणि कित्याक हांव उलयतां कित्याक लागून हे 2002 साला पासून मदली 5 वर्षां सोडली जाल्यार बीजेपी सरकार सत्तेर आसा. आयटी पॉलिसी, इंडस्ट्रियल पॉलिसी, गोंयचे लोक भायर कित्याक वचपाक लागले, शिक्षण आमचे कमी कित्याक कमी पडले आणि इत लोक भायर चालले आमचे स्थानिक लोक आणि भायले लोक मोठ्या संख्येन कित्याक येवंक लागले, इतली स्लम्स कित्याक निर्माण झाली आणि अशी परिस्थिती कित्याक निर्माण झाली की एक मिनिस्टर म्हणपाक लागलो की एक ठराविक भारतातल्या भागातले टुरिस्ट जातात ते स्कम ऑफ द वर्ल्ड म्हणून ऑफ द अर्थ म्हणून इतलो शब्द प्रयोग करीपर्यंत परिस्थिती गोंयची कित्याक पावली आमचेर. हो आम्ही म्हाका दिसता भितरल्या भितर एक स्वताक प्रश्न विचारपाक जाय की गोंयची आमी परिस्थिती खंय हाडली काय म्हणून. बरें गोंय राखुया मरे आमी, तर गोंयची जमीन राखपाक जाय. आमी लँड रिफॉर्म्स कित्याक इम्प्लिमेंट केले ना अजून पर्यंत? आणि काल जो नवो कायदो पास झाला विधानसभेन आलवारा जमनीचो, भितर तर म्हाका दिसपाक लागला ज्यो कितें थोड्योश्यो आलवाराच्या निमतान ज्यो जमनी कितें उरल्यो पळय त्यो आतां विकून वतले म्हणून. निलेश, बॉल इज इन युअर कोर्ट. He is a very senior politician, so he knows how to play with words. By goodness. Interestingly, aiktalo. Kiya goshti kiya, see, we have to be physical. Ata tene mhatle ki log bahar veta. See, wants of a person is how much, we don't know. Majhe job borsan 100 rupaya ha, ha majha diswada karu shakta. Tujhe borsan 50 ne tu karu shakta. Ani kona 500 ne karu shakta. So those wants, today with the younger generation, they don't know where their wants are. सो दॅट इज वाय दे फायंड ग्रीनर पिक्चर आवचे. इज नॉट दॅट गोंयान काम ना अशें ना. हांव पळयता पळय इंडस्ट्री, आतां इलेक्ट्रिकल दुकान पळय, हे हार्डवेअरचें दुकान पळय, आतां कुडचड्यान हांव लक्की कितें आजुनूय ते प्रमाणीक जे आमचे पयलीं आशिल्ले ते आजुनूय आसा, पूण तूं बाकीचे शहरांनी पळयले ते नाच. भायले येवन सगळे इफ दे आर डुईंग बिजनस वाय दीस गोवन्स कॅनॉट डू, दीस इज वन क्वेश्चन. बरें एक जालो. दुसरो जो तो साहेब म्हणटा पळय दॅट जॉब्स आर नॉट, सी आय टोल्ड यू म्हाजे स्टार्ट करता तेन्ना आय वॉज वीथ हीम आय थिंक इंडस्ट्री मस्ट हॅव ऑल्सो गिवन हीम. See, he was focusing for the next 4 years on employment, creation of employment for the Goan youth. Now, how he was trying to create is even IT policy is based on this. It is not declared. But I think he was waiting, Rohan was waiting, and they would have declared it simultaneously now. So, unfortunately, they are going to say, that the policy is there. There is one fixed thing, which is 100% true, is the industry is going to take Goan employees. Where government, because of such a big budget, why? Is because government is going to give the industry money to see that they are employed. So, maka dista sahib ja sangta, there are few things where we should also accept that the world economy, revenue jo manta pay, yopak, forget Goa or India. Otherwise, we are in a recession. And if you see China, cities built, in large cities, nobody is there. Default infrastructure itle kelle asa, की ते लावपाक रोख ना. म्हणजे म्हजें म्हणणें कितें, ते रिसेशन जे आसा, वी वील हॅव टू टेक इट अप ऑन अ डिफरंट लेवल आनी खंय तरी वी वील हॅव टू एक्सेप्ट. अँड आय ओन्ली होप दॅट मिस्टर मनोहर पर्रिकर गेट्स वेल सून अँड कम्स बॅक टू टेक अस फॉरवर्ड इन अ रायट डायरेक्शन. म्हाका दिसता आमी बेजीक एक इशू लक्षात घेवपाक जाय. 2000 नंतर आमची साधारण पयली 2000 वेळार सुद्दां आमचे मायनींग साधारण आमी धरुया एक 15 to 20 मिलियन टन एक्सपोर्ट करताले. अचानक ते 40 जाले आनी जेन्ना 2012 ते बंद जाला तेन्ना ते 54 मिलियन टन्साचेर पावले. म्हणजे आमी फक्त न्हिदून राविल्ले भशेन फक्त मायनिंगाचेर ओवर एक्सेसीव डिपेंडंट जाले. हाजो परिणाम असो जालो की जेन्ना मायनिंग 12 बंद जालें तेन्ना मुख्यमंत्री पर्रिकरान त्या वेळार जे बजेट मांडला फुडलें तातूंत म्हळ्यार 20% GST अफेक्ट जालो म्हणून आनी तितली इकॉनॉमी अफेक्ट जाली म्हणून. जाल्यार ती अफेक्ट जाल्ली इकॉनॉमी आज परत तेंच सर्कल आयिल्लें आसा वेगळ्या मार्गान. जाल्यार ताजो कितलो इम्पॅक्ट जाता आनी ताजे खातीर जे अवेन्यूज जाय ऑल्टरनेट ताजेर आमचो अभ्यास जाला काय ना हे फाटले 4 वर्सां जाले. ताजो कॅस्केडींग इफेक्ट आसा. मायनींग इज नॉट ओन्ली इंडस्ट्री पण ताजो हे खूब बसता जातलो. जाओ ताका लागून तुम्ही पळयला बजेटाचे पयर म्हाका 4 दिसांचा सेशन नॉट जस्ट रेव्हेन्यू. सी आज कितें जाला पळय, सी लेट अस आतां जर आमी हेजेर उलयता न्ही, हांव भाईकू आय आय एम टेलिंग यू आय लायक हीम एज अ पर्सन, ही इज माय गुरू अशें हांव म्हणटा.
म्हणजे आय लायक हीज बिहेवियर इन ॲडमिनिस्ट्रेशन साईड, नॉट अदर थिंग्स. हांवें ताका पयर सांगलें, तूं म्हणजे स्टेटमेंट करता दॅट सरकार वील नॉट, काय फरक पडचो ना, म्हणजे इन्कम सरकाराचो येतलो तो फरक पडचो ना, कित्याक 3-4% आता असे सरकाराचो प्रश्न आहा, प्रश्न गोंयकाराचो आहा, 1-2 लाख तेजे डिपेंड आसा, तेंचो प्रश्न आहा. आय डोंट वॉन्ट डोल्स आनी मोर आनी म्हणून सांगलें, डोल्स वी डोंट वॉन्ट. आमचे 5,000-8,000 कितें जाल्लें, पयलीं कोणें जोडलेले पळय आशिल्ले, समाव ते मॅनेज फॉर 2-3 इयर्स 3 रिसॉर्ट्स शकता. ना जावपाक जाय, ना जावपाक जाय, कित्याक मायनिंगेचेर जर म्हाका उलयता न्ही, हांव दोनूच मिनटां सांगता, म्हाका दिसता हांव खूबदां सांगला, लोक म्हजे भेजले आसले असेंब्लीन उलयलो, पूण तुमी म्हणटा म्हणून सांगता, इट इज व्हेरी इजी. ऑर्डिनन्स हाडपाचे, ऑर्डिनन्स हाडपाचे आनी जावपाक जाय. सी इट इज अ सेंट्रल गव्हर्नमेंट, बीजेपी गव्हर्नमेंट हियर, बीजेपी गव्हर्नमेंट देर, अँड आय माय ओनली देर आर टू वेज ऑफ ऑर्डिनन्स. एक तो हांव उलयलो तो, आनी दुसरो देट एटलिस्ट इफ दे हॅव एन ऑक्शन मोड, गव्हर्नमेंट वॉन्ट्स ऑक्शन, लेट अस स्टार्ट अ प्रोसेस. आय एम नॉट डिनाइंग द फॅक्ट, बट जर रेव्हन्यू इज द ओनली फोकस, देन आय थिंक गोवा फाउंडेशनचो डायरेक्टर, ताजो आमी इंटरव्यू घेतिल्लो हांवें, तातूंत भितर तो सांगता की ऑक्शनाक जर वचत आनी वेर एवर प्रायव्हेट पार्टी कम्स इट वील बी डिलेड फॉर 5 इयर्स सगळ्यो हातूंत भितर, बट गव्हर्नमेंटान स्वता जर मायनिंग जर सुरू करत जाल्यार कांयच लागना. तोंडान गाळी येना, पूण त्या मनशाक सांग गोंयचे जे कोल मायन आसा पळय, मुद्दो तो ना, मुद्दो आसा तो गव्हर्नमेंट कॅन रन मायन्स. हांव कितें सांगता न्ही, पळय नॅशनलायज मायन्स इन इंडिया, हांवें कोल इतले वर्सां कोल मायन जो आशिल्लो इट वॉज नॅशनलायज. तूं पयर पळयला न्ही, काल पळयला प्रायवेटायजिंग इट, वाय? बिकॉज गव्हर्नमेंट कॅन नॉट फंक्शन. सी वेन वेन माय माय फादर निलेश, मुद्दो आसा मायन्स बेगीन स्टार्ट जावपाक जाता न्ही, सो गव्हर्नमेंटान घेतली जाल्यार बेगीन स्टार्ट जावपाक शकतात, मागीर तुमी मागीर वचा. गव्हर्नमेंटान घेतले म्हणजे परमिशनां घेवचे ना? गव्हर्नमेंट आयता पूल तो क्लास आरोज पूल बांदता, पूण थंय गव्हर्नमेंटाक एनजीटींग गेलो, पूल देखून 1 वर्स डिले जालो तेका लागून, क्लोडा लागून काय कोर्टा लागून, क्लोडाक लागून गव्हर्नमेंट हॅज नॉट टेकन एनवायरमेंट क्लिअरन्स इशू जो आशिल्लो. वॉट ही इज सेइंग इज ॲब्सोल्युटली राईट. ग्रीन लॉ म्हणून आसा मायनिंगान, गव्हर्नमेंटान केलें म्हणजे लॉ बाय फट करतो. तुम्ही कितीतरी चुकीचे करता म्हणटकच कोर्ट पॉइंट आउट करता. तुम्ही किती करता तो पैसा कोर्ट ऑर्डर देत. 2012 काम बरी ऑपॉर्च्युनिटी आयली आयली, सगळे परत जाग्यार घालपाचे, जाग्यार घालून केलं नाही ना, तुम्ही गडबड केली. ना तशी नाही गडबड, किती असं पण हांव तुका सांगतो, तुम्ही गडबड इतकी केली की रिन्यूअल कामुकार वचून हायकोर्टात पासून तुम्ही सांगले की रिन्यूअल इज नॉट पॉसिबल. ना 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 ना, पण आय रिन्यूअल इज नॉट पॉसिबल. तुम्ही असे नाही, तुम्ही जर वाचले 2013 सुमार लिथोफेराचो जजमेंट आयलो. सुप्रीम कोर्टान सांगला की लिथोफेराचो जजमेंट पळय जो हायकोर्टान दिल्लो तोच रॉंग सांगला. इट इज नॉट डेट. आणि तांणी म्हणला की गोवा गव्हर्नमेंट सुप्रीम त्या हायकोर्ट जजमेंटाचेर रिलायन्स दवरून जे फुडें सरले तो हायकोर्टाचो जजमेंट बरोबर नाशिल्लो. जेन्ना तुम्ही दुसरे हायकोर्टाच्या जजमेंटाच्या बाबतीत सांगता की हायकोर्टाच्याच मुखार वचून गव्हर्नमेंटान सांगितले की आम्ही ह्या हाजे प्रमाणे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरी प्रमाणे रिन्यू करपाक शकनात, वी हॅव टू गो विथ अ डिफरंट प्रोसिजर. ओके, हो पसून स्टँड घेतिल्लो, ती घेऊन मुखार कित्या खातीर गेले ना? हायकोर्टान ऑर्डर दिली न्ही, हायकोर्टान ऑर्डर सिंपल दिली, तुम्ही स्टॅम्प ड्युटी कलेक्ट केल्या ताका करून दे म्हणून सांगला. रिन्यू कर म्हणून सांगना न्ही, तुम्ही स्टॅम्प ड्युटी कलेक्ट केल्या ती तांकां करून दी म्हणून सांगले. गव्हर्नमेंटान स्टँड असो घेतलो की आम्ही त्यांच्या कडल्यान पैसे घेतले, वी हॅव प्रॉमिस देम, सो देअर क्लेम इज implement your promise. So you mean to say ata pay I always talk about the legal part of it. See, as you be mining age ulita, I always say, see, Goa has to be considered different and not with the rest part of the India. Reason is because I always insist, maka putun pura bore karu naka, pun I'm bringing the subject again, is we got liberated in 1961 and in MMDR act asa to 1957. 1961 to 1987
फॉर दीस प्रेझेंट पीपल सो दॅट दे कॅन कंटिन्यू आफ्टर फायव्ह इयर्स ऑफ ऑप्शन. मागीचे बाकीचे असं ते बजेटच्या दृष्टीतल्या जर पळले जायत मायनिंगच्या हातूतल्या जरी काही नसले तरीही चीफ मिनिस्टरांनी एक गजल सांगितली जो त्यांनी मधी मधी स्टेटमेंट केल्यात जो आम्ही प्रेसांनी रिपोर्ट केलेले असतात की आय विल लुक फॉर एन ऑल्टरनेटिव्ह आणि ऍग्रिकल्चर विल बी एन ऑल्टरनेटिव्ह अशी तरीची गजल ऍग्रिकल्चर जे त्या एरिये भीत ऍग्रिकल्चराचे हांगा ऍग्रिकल्चराक जे दिला दे हार्डली 10% 9.90% यू हॅव गिवन ओनली 40.85 crore म्हणजे प्रॅक्टिकली 41 crore एक्स्ट्रा. नाना पण तू समजा ना आय टी 100% वाढलेला ऍग्रिकल्चर हा आय टीची उलयना हा ऍग्रिकल्चराची तुम्ही सांगतालो की थंय गावांनी त्या लोकांक आता इमिजिएटली ऍग्रिकल्चराकडे व्हरपाक जाय हे ताणें परत सगळं सांगितलंय बट हांगा ऍग्रिकल्चरा भितर ते रिफ्लेक्ट जायना. पण साहेब पळय हांव तुका तूं मागीर म्हणटा पळय ऍग्रिकल्चराचेर आमी जेन्ना मायनींग बंद पडलें न्ही हांवें काम दिलें न्हू बाकीची स्किमी सगळ्यांक दिले इशू कितें आहा न्ही हांव सांगता लोकांक कितें दिसता वीथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल पीपल लोकांक जी जी सबसिडी म्हणटा ती हक्काची दिसता. सबसिडी इज नॉट हक सबसिडी इज टू इन्सेंटिवायज यू टू वर्क फॉर दॅट गोल. ओके दीस इज द टॉपीक ऑन इट नाल्यार तेका अरे तुमची सबसिडी येवं ना म्हणटा सबसिडी इज नॉट यू शूड मेक अ लिव्हींग विदीन दॅट पोटेन्शियल तू अशें की सबसिडी लागून शेत मेंटेलिटी होता सबसिडी लागून दूद काडटा सबसिडी लागून आमी शेत रोयता पण हे फार्मींग जे आसा हॉर्टिकल्चर आसा माफी जातले म्हणून कर्ज घेता अशें जायना. सी वी हॅव टू वर्क टुवर्ड्स दॅट आज पळय मायंडसेट ऑफ द यूथ कितें आसा पळय फास्ट मनी हांव तुका आतां सांगता कितेंच कर ऍग्रिकल्चरान तुका फास्ट मनी जायना इट इज अ मनी वीच वूड टेक टायम आनी आय वॉज ऑलवेज टेलिंग ऑनरेबल सीएम दॅट यू लिंक सबसिडी टू प्रोडक्टिव्हिटी मिन्स इफ लायक मिल्क जर पावले जाल्यार ताका बरें 9 rupees दिया 10 rupees दिया अशें करून करपाक जाय साऱ्याक सबसिडी ते हेका सबसिडी ट्रॅक्टराक सबसिडी करपाचें ना अशें म्हजें म्हणणें. कबराल बाब तुमी उदळ म्हणें की मुख्यमंत्र्यान हे बजेट करपाचे पयली खुबशे तुमचे कडेन एक्सरसायज केलो तुम्ही एक काही हायलायट सांगू शकता. हांव सांगता पळय मेन म्हणटा पळय पयलो हायलायट म्हणटा पळय एम्प्लॉयमेंट ना एकच मिनिट ताजेर येवचे पयली एम्प्लॉयमेंटाचेर येवचे पयली म्हाका एकच प्रश्न विचारपाक जाय बिकॉज द लर्नड पॅनल इज हियर मे बी यू आर फ्रॉम इंडस्ट्री ट्युरिझम आनी कितें सगळें ऍग्रिकल्चर हे गोंयाक आतां ऑल्टरनेटीव जावपाक शकता इकॉनॉमी वयर काडपा खातीर म्हजे कोतान मेन ऍग्रिकल्चर तुगेलो जावं शकना ते पण हॉर्टिकल्चर आणि हे ज्यो एरियास आसात त्यो तुझ्यान प्रमोट करपा जाता. ट्युरिझम जर तुगेलें आसा त्या ट्युरिझमा तूं फक्त भायल्यानूच सगळें हाडून दितलो म्हणचे परस तूं लोकल कित्याक करचो ना करिना. इन माय ओपिनियन स्टँड अलोन ऍग्रिकल्चर सस्टेन जावंक शकना दॅट ऍग्रिकल्चर हॅज टू बी मॅरीड टू ट्युरिझम टू डाऊन द लायन प्रोडक्शन प्रोसेसींग आणि हे सगळें करून इट शूड बी व्हायबल जो पयसो आणि श्रम घालता वेळ घालता भितरल्यान त्या मनशाक एक सॅटिस्फॅक्शन मेळपाक जाय की उत्पन्न आपणाक मेळटा म्हणून. हांगा कोणाच्या शेतान वचपाक तुका वाट ना मेळना इतले आमी ऍग्रिकल्चर इतले आमी इरिगेशनचे प्रोजेक्ट केले ताच्या बद्दल चर्चा हांवें आयकूंक ना गेल्या 5 वर्सां विधानसभेन जाल्ली तें उदक आनी तें कॅनलाचें जालें कितें शेतान वचपाक आज एक्झॅक्टली एक ती गजाल दुसरी इट इज संदीप बाब यो ऑर्गनायझेशन इज गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि कॉमर्सा भितर ऍग्रिकल्चरचो कॉमर्स आणि ऍग्रो इंडस्ट्री हो कन्सेप्ट ह्या गजालीचे GCCI विचार करता की बाबा बिकॉज एक तेंपार गोंया भितर ऍग्रिकल्चर वॉज अवर मेन इंडस्ट्री. ऍग्रिकल्चरचे 2 भाग असा पळय ऍग्रिकल्चरल प्रोडक्शन वाढवप आणि गोंयात आपलो स्वावलंबी करप म्हणजे आपल्या भायर हाडचे पडना आणि दुसरे ऍग्रिकल्चरान खुबशे लोक एम्प्लॉयड जावप म्हाका दिसता खंय तरी आमी दोनी गोश्टींक जोडटा वीच इज नॉट करेक्ट. ऍग्रिकल्चर प्रोडक्शन पर से जर वाडोवपाक जाय न्ही खुबश्यो टॅक्निक्स नवीन आयल्या किंवा नवीन टायपचे क्रॉप्स आसा जर हो वेगळो भाग पूण ते करता आसतना तातूंत जर आमी सगळ्यो एडवान्स कंट्री पळयल्यो न्ही अमेरिका पसून पळयले न्ही तांचो ऍग्रिकल्चरल आउटपूट वाडला पण तातूंत जे मनीस जे पळय आसा ते कमी कमी जायत आसा त्यामुळे पयलो जो भाग आसा तो खूप इझी ऍग्रिकल्चर प्रोडक्शन पर्से वाढवचे असा नी तो खूप वेगळी पण ताका जर आम्ही त्याच पद्धतीन करतले म्हणता की जर पहिली एकट्या मनशाक 4 भुरगीं असा ते 4 भुरगीं आसात तर थंयच काम करतली म्हणले नी जाल्यार ते खूप डिफिकल्ट कित्याक हे प्रोडक्शन केन्ना वाढटा मेकनाइज फार्मींग पॉसिबल असा कॉन्ट्रॅक्ट फार्मींग पॉसिबल असा ह्यो सगळ्यो जर आम्ही केल्यो नी व्हॅल्युएशन सांगता व्हेरी गुड स्टेटमेंट. हांव आता संदर्भ सांगता ऍग्रिकल्चरचे 2012 ना असेंब्ली असली पण आता डिबेट साहेब सांगतलो तो डिबेट ऑफ कन्वर्टिंग टेनन्सी कोटान घालपाचे कितले वर्सां टेनन्सी सब्जेक्ट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट तेचो तेन्ना बाईचो की
टेनंट म्हणतात दे डोंट हॅव राईट टू गिव्ह इट टू समबडी एल्स फॉर कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग बिकॉज ही हॅज टू ग्रो दिस वॉज अ टेनन्सी बिल डन सो करेक्ट एक्सप्लेनिंग दोनच मिनटं घेता दोनच मिनटं घेता एकूण घेता माहिती तुम्ही बोलूया सी वॉट हॅपन इज वॉट वॉज द सब्जेक्ट देन इज बिकॉज सी टुडे सगळे शेतकऱ्याचे भुरगे शेत रोयना दे हॅव गॉन टू अ डिफरंट फील्ड सो वॉट बायन इज डल की वी कॅन रिमूव देम आउट फ्रॉम दीस लेट अस क्लोज अ टेनन्सी सब्जेक्ट लेट एम बी एनी एकटाय करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जे सायन करू शकता जे हांव माझे शेत रोयना माझ्या नावावर शेत असं हांव रोयना पूण तो रोवंक शकता जाल्यार वांगडा केले जाल्यार इट यू कॅन आता कितें बारीक बारीक जागे आसा इट इज नॉट मास फार्मिंग सो इवन डुईंग मॉडर्न एग्रीकल्चर डज नॉट परमिट आई विल कम टू दीस आमी शेती संदर्भात बेसिक विषय जो आसा सॉरी तो आमी निग्लेक्ट करता बेसिक विषय कितें एग्रीकल्चर हॅज टू बी फ्रॉम द लँड अँड दॅट लँड द ग्रोवर द प्लांटेशन मेक होल्डर ऑर द फार्मर मस्ट हॅव फिक्स टेन्युअर इन इट त्या जमनीचो तो मालक जावपाक हे आतां एन्शंट हे जालो संकल्पना जाली ती आमी अजून संकल्पना ती अमलांत हाडिनात त्या म्हळ्यार जालां कितें आज टेनंट हवेन आसा हवेन आसल्या कारणान भाटकार टेनंट एक जावन आज ते कशें कन्वर्ट करचे आनी ती जमीन विकची कशी आज सकाळीं बसल्यार ती म्हज्या ऑफिसान माझे कडेन लोक आयले हांव टेनंट तो भाटकार म्हणटा आमकां लोकांक विकपाचें भाई कितें करपाचें आतां लॉयर म्हणून हांव ताका कितें सांगू सो हो प्रकार घडटा म्हणून मागणी अशी आसली एक मिनट एकच मिनट सांगता कित्याक कांय जायना कायदो आसा न्ही आमचे कडेन यू मेक अ फिक्स टायम टेबल विद इन दीस सिक्स मंथ्स ऑर वन इयर सगळ्यो जमनीच्यो टेनन्सी टेनंट जे आहा तांकां मालक केले कितें ते जाले उपरांत दे वील नॉट बी एबल टू सेल द लँड दे हॅव टू यूज द लँड शेतीकच ती जमीन वापरूंक जाय मागीर ते जमनी कितें दिवंक जाय उदक दिवंक जाय मागीर दिवंक जाय सारें दिवंक जाय मागीर कोण आसा थंय सबसिडी दिवन तांकां कितें तें सामान दिवपाक जाय कल्टिवेट करता कितें म्हणटा हें जालें तें करपाकूच विचार आशिल्ले तेजे सी टेनन्सी यू कॅनॉट कंटिन्यू फॉर सो लॉंग न्ही आतां तूं म्हणटा कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग वाय सी टुडे कितें आतां पळय यू हॅव टू हॅव मेकनायज फार्मिंग अँड मेकनायज एक्सटेन्सीव्ह फार्मिंग यू कॅनॉट हॅव यू कॅनॉट फार्मिंग इतले बारीक बारीक कुणग्यो आसा वाय आय एम सेइंग न्ही कित्याक पळय साडे आज पळय तुका जर यू वी वॉन्ट टू टेक अ लेबर टू वर्क इन गोवा यू हॅव टू पे मिनिमम 500 to 600 रुपीज टू वर्क इन युअर फील्ड टू हेल्प यू हांव जर काम करता हांव एकटो काय करू शकना माझ्या वांगडा यू डिसएग्री विथ दिस कन्सेप्ट आय एग्री दॅट ओनर एक्ट वॉज देअर बट पीपल डी नॉट ड्यू टू गौरी त्यांच्या भीतर सगळी फॅमिली भीतर सगळी असा आणि ते आपणाचेच डिव्हिजन करना देर आर सो मच ऑफ ऑपॉर्च्युनिटीज मरी इन एग्रीकल्चर ऑल्सो आता नवे भुरगे जे आता नवी पिढी जे आयल्या शिकलेली आसा सगळे आणि तातूंत कितें आमच्या टुरिझमा खातीर यू टॉक अबाउट इको फार्मिंग हॉर्टिकल्चर केटल फार्मिंग तरेतरेचे फार्मिंग फर्स्ट थिंग इज टू हॅव अ सॉयल टेस्ट करून खंयच्या जमनीन कितें बरें पिकूंक जाता आनी तेन्ना मागीर गव्हर्मेंट सपोर्ट जाय बेस्टे खंयचे ऊस रोयले आय वील नॉट हांव बाकीचे मानता हांव एकूच पॉयंट रमाकांत साहेबाचो आयकता की tourism and agriculture should go hand in hand. Why is that? Because whatever they produce should be taken by the that is one aspect. Exactly. Market. This 10% growth rate shatapadlyam padan ani tourism boom jata 80% mal sagale bahile nahi samjana what is the how can we sustain because tencha system kida babe kasa pa for example ami kida kashilo nestle circle company as asa na je maggie produce karta tanche tomato khuncha neta सो अशें न्ही की आमकां तुमी म्हणलें की एग्रीकल्चर आनी इंडस्ट्रीचो जो संबंद आसा आज अशें न्ही की एग्रीकल्चर पुढे वाडोवपाक वचना इंडस्ट्री सपोज नेस्ले सारकिली जी कंपनी आसा तांचो एन्टायर टोमॅटो प्रोडक्शन गोंयान सप्लाय जर केलो जाल्यार कितले जाणांक एम्प्लॉयमेंट मेळटले प्रोडक्शन कितले वाडटले सो एक म्हणजे दूध भरलेले कसले क्रॉप डोंट रिफ्लेक्ट इन दीस दॅट इज वॉट युअर सेइंग सी टुडे हे बजेटाक रिफ्लेक्ट कित्याक जावना हांव तुका सांगता बरें ही हॅड इंटेन्शन ही कुड नॉट डू दॅट इज सी future but what is happening what they are all saying is right in their perspective I am not saying wrong but is it the government job to tie up everybody and how can they do see what is happening if I have like he said tomatoes have to buy he said something else to buy milk is see what is happening is they remove a tender hotels got a tender got only hotel supply भायल्यान म्हणजे गोंयच्या भायल्यान सवाय हाडून परवडटा पूण गोंयान ते परवडना कारण कितें लेबर फोर्स जो आसा इज एक्सपेन्सीव सो यू रिक्वायर मास मेकनायजेशन मास मेकनायजेशन ती कुणगी आसा आमची येदी अशी कुणगी हांगा जो कुडको दुसरो आनी कोणाचो तिसरो आनी कोणाचो ते मास मेकनायजेशन जायना म्हाज्या काकोड्या एक एग्जाम्पल दिता हांव जेन्ना हांव 2000 पयलीं 98 97 शेतां एक काकोड्या रस्तो आसा शेतकार किंग म्हणटाले ते
तेजेर त्यांचे पिकाचे ते किंग म्हणटाले आज ती शेतार होईना कारण कितें बिकॉज त्यांचे कुणगे इतले भारी एकमेकाचे तांकां पटना आनी तेजे भितर फॅमिली डिविजन जाल्या ते कोण रोयतले म्हणून सरता सो भाई इट इज जस्ट नॉट डेट आमी इकॉनॉमिक्स आमी तरी शिकताले डिविजन सब डिविजन एंड फ्रेगमेंटेशन ऑफ लँड इज द बिगेस्ट प्रॉब्लम थंय मागीर तो सगळ्यांक एकठांय करून कॉन्ट्रॅक्ट फार्मींग करया म्हणटा वाय यू आर ऑपोजींग इट आय एम नॉट ऑपोजींग इट वॉट आय से इज फर्स्ट ऑफ ऑल तो फ्रेगमेंटचो मालक कोण हे पहिली थराय मर तू ते थरायला नाही कोण थरयतलो कोण थरयलो नाही गव्हर्नमेंट असं डू इट कसे आय हॅव अ मेथड व्हेरी सिंपल थिंग आम्ही ज्यांना सर्वे केली सुरुवातीक 1917 सरकारान मामलेदारांक आणि सर्वे ऑफिसरांक गावांगावांनी धाडले वचत आणि जमीन मेजात प्रत्येक पीसचो मालक कोण टेनंट कोण मुणकार कोण हे लोकांमध्ये ते लोकल इन्क्वायरी करत अरे विदिन 5 years होल ऑफ सर्वे वॉज प्रोसेस वॉज कंप्लीट झालो आज करपाक जायना As chairman of the law commission, I had given you land titling bill. I don't know whether you have been, you have read it. In that land titling bill, I have said in 3 years, you could decide Goa's entire ownership rights. Ek 5%, 10% urtale konte Supreme Court, High Court ag vaspi asatte. But by and large, lok kine karta? Gaavan uchun he point soru hai ta dudo. Manon sangille ki let us have land revenue courts on the lines of civil courts. Land revenue courts. दुसरें काम कांयच करचें ना तें आनी तें टायम ऑन प्रोग्राम करताले इतलें की आज खंयचो गांव तुजो सावड्डे घे ह्या सावड्ड्यांतल्यो जितल्यो जमनी ज्यो आसात भितर मालक कोण टेनंट कोण गुणकार कोण हें तेका कळना हांव पळय प्रॅक्टिकल ही ऑल्सो लॅजिस्लेटर फॉर मॅनी इयर्स पूण आतां हांव प्रॅक्टिकल आतांचो लॅजिस्लेटर हांव तुका सांगता एक घरान ती जे बापाचे आज्याचे जमीन आशिल्ली किजिलां ती किजिलां सोडोवपाक नाका आतां आनी ते किजिलां लावून ते शेतार वयना तेंचे भितर डिविजन जायना सारकें मिनिमम होल्डिंग करपाक जाय आसा तेचे सगळे खूब कटकटी आसा हांवें कितें तेन्ना आमी तुमी रोयना न्ही गव्हर्मेंट शूड टेक ओवर द लँड फेलो लँड अँड स्टार्ट कल्टिवेटिंग एक एक गजालीचेर ह्या ह्या हातूंतल्यान ओके एग्रीकल्चर कॅन बी ऑर नॉट म्हणटा तूं भितर इतली गजाली आयल्यो की आयटी कॅन सब्जेक्ट इन इटसेल्फ टू आयटी कॅन आयटी पूण हांगा बेजिकली दोन गजालीचेर इंडस्ट्री ट्रेड कॉमर्स आनी हांगा जवळ जवळ 129% चड दिला जो 122-123 कोटी चड दिल्यात इन्फॉर्मेशन टॅक्नॉलॉजी भितर जवळ जवळ 95-96% चड दिल्यात ऑलमोस्ट 162 करोड चड दिल्यात ह्या दोन गजालींतल्यान तुमचो एम्प्लॉयमेंटाचो प्रश्न कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन इज कॉर्पोरेशन 63% कारण कितें मेजर सेम थिंग वॉट इज ट्राय टू डू मेजर इनवॉल्व कॉन्ट्रॅक्च्युअल पीपल टू गेट टुगेदर एंड डू समथींग गूड इन फार्मींग इन कॉपरेटीव सेक्टर सो थंय तो कॉपरेटीव सेक्टर येता हय तितू तेणें केल्लें 63% मोर बट जस्ट एक्चुअल फिगर इज जस्ट 20 करोड बस 20 कोटी कित्याक जाय ऑन द कॉपरेटिव आय हॅव वन क्वेश्चन आय एम इन द कॉपरेटिव आय हॅव बीन वर्किंग फॉर सो मेनी इयर्स मायनींग बंद जालें आनी वन ऑफ द कॅस्केडींग इफेक्ट वॉज की ट्रक वालो मशिनरी वालो बार्स वालो जाणें बँका कडल्यान सहकारी संस्था कडल्यान पयशे घेतले त्यो संस्था एनपीए जाल्यो म्हणून तेका लॉस जाले लॉस झाले टुडे दे आर ऑल ऑफ देम द एंटायर कॉपरेटिव्ह फायनान्स सेक्टर इज इन टोटल मेस वॉट इज द गव्हर्नमेंट पॉलिसी तुम्ही किती म्हणता वॉट इज द गव्हर्नमेंट पॉलिसी विच इज नॉट गव्हर्नमेंट पॉलिसी इट इज अ इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल स्वस्ता शुड टेक केअर तू म्हाका सांग म्हाका लोन जेन्ना लोन दिता कॉपरेटिव्ह बँक तुका सेक्टर मायनींग बंद केलं कॉपरेटिव्ह बँक जे आशिले तुवें मायनींग बंद केलं दिता न्ही ट्रकांक लोन दिता बाबा यू शूड सी हाव यू लेफ्ट राईट सेंटर लोन दिले रावले तुम्ही मायनींग केलं राईट सेंटर दिले मायनींग सेंटर ही धंदो चालतालो हांव खंयचे नावाचे ट्रक दिलो एक 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 खंयचे कॉपरेटिव्ह सोसायटीचे बँक आसा हांव नाव घेना पूण इशू कितें आहा यू हॅव टू अंडरस्टँड वॉट इज युअर रिफॉर्मेशन कॉपरेशन मुवमेंट म्हणजे तू ट्रक इज अ कॉपरेटिव्ह मुवमेंट ट्रक तो आपण घेता आपणाचो बिझनेस करपाक तू काढून त्या 1,000 जाग्यार दोन हजार जाग्यार 3 ट्रक दिता सो यू हॅव टू सी अरे बिझनेस किती हा वॉट इज एनी बिझनेस कॅन रन रन एंड गो आज हॉटेल असे म्हणू लागले ना तसे नाही तो सपोर्ट आता पण हॉटेल इंडस्ट्री व्हाय टुरिझम इज आस्किंग हेल्प इन दॅट केस नो बट आय एम सेइंग फाइव स्टार हॉटेल्स नाउ व्हाय आय टी इज आस्किंग फॉर सब्सिडी न्यू फाइव स्टार हॉटेल्स आर कमिंग इन गोवा बुक चालू आसा आय नाउ नेम करना 9 new 5-star हॉटेल्स आर गोइंग आज जर फाल्यां जर बॉम्ब पडलो एक म्हणटा हो कितें तरी जालें गोंयान ट्युरिस्ट येवपाचें बंद जालें करेक्ट कॅन यू ब्रिंग इन अ ट्युरिस्ट
सो मागीर ते हॉटेल इंडस्ट्री कितें करतले. सो द बँक्स हॅव टू सी द कॉपरेटीव बँक्स म्हणटा पळय, दे शूड हॅव सीन द फायनान्शियल एबिलिटी. एक ट्रक झालो, दुसरो ट्रक झालो, तिसरे ट्रक, एक भाज झाली, दुसरी भाज झाली, तिसरी भाज, दिस इज ऑफकोर्स. मला हांव नाव घेता खंयची बँक त्यांना पैसो येतालो आणि ते पैसे निघाले, पैसे भरपूर आशिल्लो मायनींग मागीर इझी झाले, त्यांना इझी झाले. हांकां जे कॉपरेटीव मुवमेंट म्हणटा तो बँक्स म्हणटा पळय, तांकां बाबा हो येता आयतो येता गिरायक, ताका कापया तो हाडटा न्ही अशें विचार. बाबा हे कॉपरेटीव मुवमेंटान हो बरें इतले आमी 100 रुपयाचे एकाच दिया, दुसरो मुवमेंट कितें आसा आमी तयार करया. हे कोण कॉपरेटीव मुवमेंट तयार करूं ना बँकांनी. दोन मेजर गजाली डिस्कस करपा आहे, म्हणजे फक्त 15 मिनटं उरल्यात, ताका लागून हांव सांगता. एक मेन म्हणजे इंडस्ट्री, ज्या इंडस्ट्री भितर हे करपा सोदता, जे मेजर दिला आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, या दोन गजालींतल्यान मेजर एम्प्लॉयमेंट जनरेशन जावपाक शकतले. ह्या हातूंतल्या जावपाक शकतले कित्याक ना, आम्ही आता बाईन म्हणले हांव थोडं डिफर जाता. सी इंडस्ट्री जेव्हा पैसे मागता असे म्हणणं की मागा सबसिडी दी, वॉट यू आर ऑल्सो ओनली सींग दॅट क्रिएट द इन्फ्रास्ट्रक्चर. आय टीकूय दॅट क्रिएट द इन्फ्रास्ट्रक्चर. शेवटी धंदो करप त्या मनशाचो पळय आसा आनी ती स्वताची हे आसा. सो कितें इन्फ्रास्ट्रक्चर मेळ्ळी, बरें रोड आसप, आनी जे आमी आय टी सॅक्टराचे रोड म्हणटा ताका ऑप्टीक फायबर केबल, ते रस्त्या भशेनूच आसा. पावर कनेक्शन अनरप्टेड मेळप, ताका बरें क्वॉलिटीची मेळप. उदक ताका रॉ वॉटर, रॉ वॉटर सेपरेट करचो आनी हे करचो. सो हे अनइंटरप्टेड जे पळय इन्फ्रास्ट्रक्चर आसा ते मेळचे, हो एक झालो. सेकंड म्हणजे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर. म्हणजे सॉफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मनीस मेळचे. आमकां जरी आता साधारणपणे बीकॉमाचेच मनीस घेऊया किंवा बीएचे मनीस म्हणूया, जे ना पळय ते बीकॉम मनीस जाता किंवा बीए मनीस जाता, ते वचून ते डायरेक्ट काम करपाक शकतात ना. सो आमी असे म्हणलेले की बाबा तांकां स्किलिंग करचे, किंवा इवन कॉलेज एज्युकेशन जे पळय आसा न्ही, ते बाबा प्रॅक्टिकल एक 3 वर्सांचो कोर्स आसा जाल्यार 6 महिन्याचो असो असतो की तो खंय वचून तो काम करचो. इंजिनियर्स आसा ताका सिव्हील इंजिनियराक जर ताणें स्वता जर कन्स्ट्रक्शन केलें जाल्यार ताका कशें कळटलें की बाबा खरें कन्स्ट्रक्शन कितें, की आज पळोवपा सारकें आसा आनी थियरेटिकल नॉलेज कितलें उरतलें. सो हो जे पळय जातून आसा तातूंत डेफिनेट एम्प्लॉयमेंट वाडटलें. हांव अशें म्हणना की एकदम खूब हें जातलें, पूण हो एक अटेम्प्ट आसा हांगच्यान फुडें करपा खातीर. आनी हें बेजीक इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करप ही सरकाराची ड्युटी आसा, ताजे नंतर प्रत्येक इंडस्ट्रीची. आनी लास्टली आय टीच्या बाबतींत जे स्टार्टअप नवीन जाता तांकां इजी फायनान्स मेळचें. आमी इवन आतां एक ईडीसीचे हांव डायरेक्टर आसा, आमचे सिद्धार्थ बाब एमएलए आसा, थंय ते चेअरमॅन आसा, थंय बाबा ते प्लग एंड प्ले. आमी एक बाबा थंय हॉल कंप्लीट केला, थंय कंप्लीट जे लोकांक आयले की डायरेक्ट प्लग एंड प्ले केलो तो एक घालता. आनी व्हडलें एम्प्लॉयमेंट न्ही, एक मनशाक सपोज 3 लोक दवरले, 4 लोक दवरले, तातूंत एक मनीस 4 जाणांक सुद्दां एम्प्लॉयमेंट करता. बारीक बारीक बिजनेस जर फुडें सरले जाल्यार खूब बऱ्याक पडटले. आनी त्या खातीर खूब हांव हॅप्पी आसा की हे बाबा जे इन्क्रीज्ड अलोकेशन केला. तांणी म्हणला तशें इंडस्ट्रीक जवळ जवळ तांणी इंडस्ट्री आनी आय टी मेळून 548 करोड्स आसा, जे 264 करोड आशिल्ले, ऑलमोस्ट डबल 285 करोड्स एडिशनल हे पयशे झाले. रुरल एरियेन ताणें भर दिला, मुद्दम थंयचे जनरेट करपाक, हय थंयचे जनरेट करपाक. किंवा आय टी सुद्दां जशें म्हणटा, आमी आय टीच्या बाबतींत सुद्दां आमचो आय टी मिनिस्टर आमी डिस्कशन केले, आनी आय टी मिनिस्टर सामको क्लियर आसा, एक पार्क करतलेच जंय सेंटरान व्हडल्यो खंयच्यो इंडस्ट्री आसा त्यो जातल्यो. पूण आय टी एनीवेर खंय घाला त्या मनशाक इन्सेंटीव मेळटलो, त्या मनशाक कितें तरी एक ताका सवलत मेळटली, हो ब्रॉड कन्सेप्ट आमचो आसा. आय टीचे रडगाणे पयला एक सांगतलो जाल्यार, आय टीची पॉलिसी 2002 सुरू जाल्ली पयली, उपरांत आमी आय टी हॅबिटेट सुरू करपाक केलें दोना पावला, तें बरोवन उडयलें. मागीर आमी पावले ताजे रियल इस्टेट वेंचर झाले. हा रियल इस्टेट वेंचर. मागीर आमी पावले सुकूर, ते बंद पडले. मेरशे बंद पडले. मांद्रे बंद उडयले. उपरांत पार्सेकारांत पेडण्या, पेडण्या तुवें घालपाक गेले, तेय ना. आनी इट अपियर्स दॅट आमी बस चुकली आमकां काय म्हणून आय टीची बस चुकली आय टीची फुडें कितें करतले. आनी आय टी आतां आय टीची स्पीड इतली वाडल्या, स्पीड इतली वाडल्या की फुडल्या 10 वर्सान म्हाका दिसता जर आमी आतां जर स्टेप ना घेतले न्ही, वी वील मीस द बस, फुडली नेक्स्ट बस चुकतली. हांव बेजीक मुद्द्याचेर येतालो ह्या हातूंत भितर, जंय तुमी त्या एज्युकेशना कडेन स्किला कडेन सगळे गजाली कडेन रिलेट करतात. हांव काणकोणचो, म्हज्या भुरगेपणाक हांव M60 बॉर्न, सो शिकलो हें जालो. त्या टायमार गजाल म्हणटी कितें, शिकप आनी भायर खंय तरी गव्हर्मेंट जॉबा खातीर कामाक वचप. शेत बंद जालें, गव्हर्मेंट जॉब जाले, आतां गव्हर्मेंट जॉब्स मेळनात. आतां कितें जालां, शिकप आनी गोंया भायर खंय तरी कामाक वचप. खुबशे जाण आय टी भितरच वतात. सो ही परिस्थिती आहा. हांगा आय टीचेर पॉलिसी 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 भितरच घुस. आमची शिकिल्ली भुरगे आय टी खातीर भायर वचत आसात, आनी आय टी फिल्डा भितर दे आर एक्सेलिंग ऑल्सो. आमी कितें म्हणटा, एक तरी मदर इंडस्ट्री
एक आम्ही इवन तीन असोसिएशन असा गोवा चेंबर धरा किंवा सी आय आय धरा किंवा गोवा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि थोडे पैसे प्रॉमिनेंट की एक मदर इंडस्ट्री गोयात हाडची खंयचीय धरा तुम्ही चूज करा कशी असती किंवा डेटा सेंटर टाईपचे तर ती जेव्हा इंडस्ट्री येतात ताज्या पासून डायरेक्ट एम्प्लॉयमेंट झाले पण ताज्या शिवाय पैसे बाकीचे एन्सिलरी इंडस्ट्रीज असा कशी जशी एक इंडस्ट्रीज कशी हरशी रेग्युलर इंडस्ट्री आली की ताजी एन्सिलरी इंडस्ट्री असा तशी आज एक डेटा सेंटर सारखेले जर गोयात झाले न्ही जे फायबर ऑप्टिक डिपेंडंट हाजेर डिपेंडंट खूप असा ताका मातशे तुम्ही कन्सेशन घ्या तांचो स्वतःचो एम्प्लॉयमेंट आणि इनफॅक्ट आम्ही हे पहिले बाईकडे सुद्धा उलयले आणि ही वॉज इन प्रिन्सिपल यु नो ॲग्रिएबल फॉर चेंबर ऑफ कॉमर्स फॉर्म ए कंपनी we can do that but government has assured us in fact we are not only float kara ani gala data center we in fact we are going further than chamber of commerce why only chambers goa chambers goa small scale industries cii sarke organization che tinu head asa barobar asuna ami mhanta ke incubation center but taja shivay kile tari major industry mother industry goa and yuji pan ह्या विषयाचेर उलयतना आणि एक गजाल लक्षात घेऊ जाय आमचे साधारण तुमचे कितले इंजिनियर तयार जाता वर्षाक दर 300 किंवा 400 धरूया 500 पण मोहनदास पै हांगा आयले त्यांना ताणी एक गजाल सांगिली चेंबराकच ताणी सांगले की तुम्ही आज म्हणता व्हडले इंडस्ट्री हांगा यो म्हणून आमच्यो डिमांड्स कशी असतात आमकां नीड कशी असतात साधारण 3,000 इंजिनियर जाय फाल्यां तुम्ही बोवाळ मारू जायना बिगर गोंयकारां हाडले म्हणून पर्सनली स्पोकन टू नारायण मूर्ती सिद्धार्थ बाब आशिल्लो हांव आशिल्लो संतोष किंकरे आशिल्लो वी सेड वी आर नाव नॉट इंटरेस्टेड इमिडिएटली अबाउट 3,000-4,000 कॅन वी स्टार्ट समथींग विथ 200 मेंबर्स 200 लोक फक्त आज पर्सिस्टंट सारखेली जी कंपनी असा तातून कितले गोयकार असा भितर की पे कट घेऊन ते हांगा आयल्या सो 200 मेंबर्स करपाक येता वी हॅव ऑलरेडी टॉक टू इट मागीर जाय जाल्यार फुडें वाडोवपाक येता पूण आय एम सेइंग आज ती परिस्थिती ना की 5,000 सुरवातीक घाली 4,000 घाली 200 लोकांनी सुरवात करपाक येता 250 लोकांनी सुरवात करपाक येता आनी ग्रेज्युअली देर इज अ स्कोप आणि आय थिंक इट कुड बी डेफिनेटली डन वॉट इज इट हातूंत भितर चड स्कोप आसा चड स्ट्रेस दिला स्टार्टअपाचेर दिला कमी जे शिकलेले भुरगे आसात आमचे म्हणजे ग्रेज्युएट जाल्ले की जेंका आय टी चे व्हडले स्किल ना तांकां लागून ही एनेबल्ड सर्विसीसचो येदा व्हडलो स्कोप आसा तो आमी कित्याक टॅप करिनात हय ही एनेबल्ड सर्विसीस बॅक ऑफिसीस काम करपाचे आज टेक लुफ्तांसा लुफ्तांसाचे बॅक ऑफिसचे काम कोणे करचे फिलिपिन्स करता इतली विजा कार्ड असा विजा कार्डचे बॅक ऑफिस काम कोण करता खंय तरी साऊथ एशियन कंट्रीज करता गुरगाव जर आम्ही गेले न्ही ते एक अंडर वन फ्लोर यू फायंड ऑलमोस्ट 60,000-70,000 यंगस्टर्स वर्किंग किदे रे खबर सुद्धा नसतं की येदेशे गोयात 150 लोक आय टीचे एंटरप्रेन्युअर्स असा ज्यांची तुमका आणि कसे कसे फिल्डात ते काम करता इवन वेगवेगळ्या डायव्हर्स फिल्डात काम करता आणि आमचे लोक हांगा कॅनडात ते बसून थंची लॉजिस्टिक्स करतात सो वी आर एज गोवा वी आर नॉट ओनली सेइंग दॅट आमचे मेंबर्स बट वी आर हॅव्हिंग अ ब्रॉडर अलायन्स गोवा टेक्नॉलॉजीज असोसिएशन मांगरी सालेलकर त्यांचा प्रेसिडेंट असा वी आर ensuring that something comes up at Hanover to fair asa exactly tourism ache tourism industry ke log sadat sangtat ki goinche tourism lokani mukhar vele sarkar taje fat fatlan vatat ravle ata it cha hatun bitor it cha log tumi mhanta 150 entrepreneur sa vegvegle tarichi gojal te kiti kiti model develop karata ani sarkar taje fat fatlan vata सरकारान फुडी रावन डायरेक्शन दॅट इज नॉट हॅपनिंग व्हॉट इज इट एक्झॅक्टली तसे ना पण सरकार इज नॉट अ मिडियम ऑफ इंडस्ट्री लाईक ही सेड कॉपरेशन कॉपरेटिव्ह बँक इज नॉट मेकिंग इंडस्ट्रीज बट व्हॉट आय एम सेईंग इज इफ एंटरप्रेनर बट ही सेईंग द राईट वे दे शूड कम टुगेदर अँड टेल सरकार ते हे कर आणि सरकार करना जाल्यार यू शूड ब्लेम द सरकार आय पर्सनली फील सो व्हॉट इज द मोड व्हॉट इज सजेस्टिंग इज करेक्ट that the industry should come and ask the government that you do this for me. That is lobbying. They fuck the bandwidth magta. Adingai magina tujhe kade. Practically bari bandwidth they have done. Bandwidth magta, log tower galpak dena, tech log dusre tower galpak dena, dusre road cut karpak dena, आणि काही केवळ कसे बेनिफिट सरकारने देऊपाचे सो ही मानसिकता तयार करत हे खूप महत्त्वाचे आता पण फ्यू डेज बॅक आमचा संजय आय एम जस्ट कमिंग टू एज्युकेशन की आपण 5 मिनिट उरले सॉरी तुम्ही किती सांगताले काय बरं संजय हंगा म्हणून हंगा आमचा आयलो तो आमगेलोच गोयकार तो आता बाहेर असता ही इज इन बेल लॅबोरेटरीज ओके तो म्हणता इनफॅक्ट जर वायफाय स्प्रेड झाले
प्रत्येक जो पण ट्रॅफिक सिग्नल असा तो इट कॅन फंक्शन इन टू वेज. इट कॅन शो यू अ सिग्नल अँड इट कॅन सर्व्ह एज अ वायफाय पॉइंट फॉर दिस्टिंग. नाव इवन आय टी मिनिस्टर आमगेल त्याच्याकडे होते मिळा तो आय टी मिनिस्टर टी हब म्हणतात विच इज द शेवटी ही मानसिकता तयार जावप ही सगळी महत्वाची. माइंडसेट तयार जो माइंडसेट एज्युकेशनातल्या तयार जाता हांगा एज्युकेशना खातीर भरपूर म्हणजे भरपूर हे दिले आसा. प्रॅक्टिकली स्कूल एज्युकेशना भीतर 247 crore चढ दिले असतात सामके. आणि हायर एज्युकेशना भीतर तर भरपूर आहे 90 crore सारखे. टेक्निकल एज्युकेशन 21 crore. या सो हे एज्युकेशन कशे तरी जाऊ जाय. ती आम्ही तसे म्हणले नाही. एक म्हणजे खूप ते पहिली आमची फ्री लॅपटॉप स्टार्ट केलं खंयच्यान तरी. एक बाबा लॅपटॉप म्हणजे किने हे भुरग्यांक म्हणजे लॅपटॉप खंयचे पहिले आता म्हणजे वेगवेगळे. पण ह्यो जो कम्प्युटर फ्री कम्प्युटर आता फ्री लॅपटॉप दुर्या व एक भाग झाला. पण आता शेवटी बेसिक पण जो असा नी किंवा आमचं सीएमन तर खूप फॉट म्हणलेलं असा की जो इन्क्विझिटिव्हनेस असा तो हे करपाचो असा. आज जर शिक्षण म्हणले खान अकॅडमी सारखी ऑनलाईन कोर्स असा सहज कोणे किंवा शिकपाक येतात फ्री. पण आज जो पण हो जो असा सो स्कुलाची इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट करप किंवा त्यांना बाकीचे दिवप कम्प्युटर्स दिवप कम्प्युटर लॅब्स करप नी टीचरांक ट्रेन करप हो सगळो जर आम्ही डिजिटल माइंड डेव्हलप करप भुरग्याचं गरजेचं. ताज्या खातीर बरी स्कीम हाडिल्ली गव्हर्नमेंटान जी टॅबलेट दिवपाची ती अर्धकुटी इम्प्लिमेंट केली आणि त्याला लागून बंद केली. लोकांचं माइंडसेट आय वॉज देअर इन ऑल दीस राईट फ्रॉम द बिगिनिंग. आम्ही स्किल सेट तयार करपा जाय माइंडसेट तयार करपा जाय न्ही. सो वी मस्ट कॅच देम यंग. प्रत्येक स्कुलाक एक लॅब तयार करू आम्ही सांगली कॉम्प्युटरची लॅब फॉर 3 students, 4 students ऑर 5 students गिव्ह 1 computer विथ गुड कनेक्टिव्हिटी ट्रेन नेम द बेसिक स्किल्स आणि एके वाटेतल्यान दुसऱ्या वाटेतल्यान ई गव्हर्नन्स करचे. पण सो ई गव्हर्नन्स आणि एज्युकेशन हे जर एक जाता न्ही तर बेसिक रिक्वायरमेंट तयार जाता. इवन हांव तुमकां 5 वर्षांची आणि 7 वर्षांची ताज्या आवय आणि बापूय ताज्या हातान कडून मोबाईल दिता. हांव तुमकां सांगता कसल्यो स्किल्स तांकां शिकय नासतना 7 वर्सांची हळूहळू भुरगीं शिकतात. तर तशाच प्रमाणे हे जे आमी स्किल सेट म्हणटा नी तांकां टॅप दिया. तांकां जर टॅप दिले आमकां दिसता आमी तर ट्रॅडिशनल थिंकींग मोडटलो काय कितें पयलो कितें वतलें काय ते वी लर्न इट बट स्प्रेड वी शूड हॅव दॅट कायंड ऑफ थिंग दॅट एव्हरी हॅव शूड हॅव सम सॉर्ट ऑफ अ डिजिटल कम्युनिकेशन. सो आय थिंक दॅट विल बी डेफिनेटली अन इम्प्रूवमेंट इन बट इज अ पार्ट ऑफ स्टोरी. इट इज नॉट दॅट टू से दॅट देर शूड नॉट बी कम्प्युटर लॅब. सिमिलरली स्कुलांक कम्प्युटर लॅब पण हेच पयलो करतलो हे मागीर करतलो म्हणजे बट आम्ही न्ही आमच्या गोंयकाराची मेंटॅलिटी जी असा न्ही ती मातशी ब्रॉड करपाक जाय. ब्रॉड म्हणजे जसे सांगला इफ वी आर लुकिंग एट डिजिटल साहेब साहेब तू तसे म्हणणं हांव तुका आत्ता सांगता. हांव MLA न्ही मतदारसंघाचो. आता म्हजे गांवांत आता दीपक पावसकराक घेऊन आणि म्हाका घेऊन आणि सांगे प्रसाद गांवकराक घेऊन आमचो नरेंद्र बाबान एक काम केले की आमकां मोबाईल सगळ्या कडे हालो हालो पावना म्हणून BSNL धरून टावर काढपाक गेले सगळ्याक ॲटलिस्ट मोबाईल नेटवर्क मेळपचे म्हणून सगळ्या गावांनी. तुका सांगता ते BSNL पंचायत एक NOC दिली थंय झगडी आणि कोणे NOC दिली म्हणून ते झगडी. तुम्ही कित्याक दिली सिद्ध माइंडसेट ऑफ अ पर्सन आता एड्युकेटेड लोक बारीक भुरगे न्ही एव्हरीबडी नोज कॅरिंग अ मोबाईल. सो दॅट इज व्हॉट आय सेइंग की माइंडसेट तयार करपाक एज्युकेशन एक सर्टन ओरिएंटेड एज्युकेशन हे गरजेचे असता. समवेअर इतली सगळी दिल्यात बट ते एज्युकेशन तयार त्या एज्युकेशनातल्या माइंडसेट तयार करपाचे काम हांगा जातले काय किदें. प्रकाश इज दॅट दी चॅलेंज ना. दीस इज द बिगेस्ट चॅलेंज आणि ही सगळ्यांनी पार्टी आणि सरकार म्हणून राहू जायना. एज अ मॅनेजर ऑफ ए स्कूल व्हॉट आय ट्राय टू टॉक टू गव्हर्नमेंट की तुवें आमकां कॉम्प्युटर दिले भुरग्यांक तुवें आतां नवे टॅब दिवपाक लागले बट कंटेंट ऑफ एज्युकेशन पळय कोर्स आसा तो कंटेंट वाय नॉट हॅव अ कन्वर्ट दीस इन टू अ स्मार्ट स्कूल इन द फर्स्ट प्लेस. सो टिचर्स जो पळय कितें शिकयता ते व्हिडियो विज्युअल दोन्ही दाखोवन त्यांकां जर ट्रेन करपाक आमी गेले तर ही वील लर्न कॉम्प्युटर्स ही वील गॅट मोर एज्युकेशन कंटेंट. त्याचे टॅलंट वाडटले ही वील स्किल डेवलप जातली. हे रिलेशन आमकां खंय दिसना. आमी हार्डवेअर काढून काढून दिला हार्डवेअर दिला
सॉफ्टवेअर आता तरी तरी मायक्रोसॉफ्टचे त्यांच्यानी केला नारायण मूर्तीनी आपले सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर भाई ते सॉफ्टवेअर ना भाई म्हणतात ते तरी तरी त्यांचे पॅकेज माइंडसेट तयार करपाचे सॉफ्टवेअर आमच्याकडे ना पण संदेश हांगा आमच्या मिडियाचो इल्लोसो रोल असा असे माका दिसता मिडियानही ह्या विषयाचेर इल्लोसो ओपन हे घेऊचो पडतलो आणि लोकांचे मन तयार करपा खातीर करचे पडतले आता हा पण आमच्या देश तुम्ही म्हणता पण एज्युकेशन त्यांना एक्झॅक्टली एकच तुम्ही सॉरी सॉरी ना एज्युकेशन जे तुम्ही म्हणता एज्युकेशन आणि इंडस्ट्रीची हे आसपास हे आम्ही एज्युकेशन कसली तरेची इंडस्ट्री एक्सपेक्ट करता एज्युकेशन म्हणजे एक म्हणजे आमका इवन जे पण स्पेशलाइज फॉर एक्झाम्पल ज्यांना पण आय टी इंजिनियर नास्कॉम सारखेल्या बॉडीन म्हणलं की ज्यांना सगळे इंजिनियर्स आय टी जाता अराउंड 20-25% ओनली आर एम्प्लॉयेबल आय एम नॉट गोईंग टू दॅट एक्सटेंड बट द काइंड ऑफ दिस थिंग वेन यू गॉट नाव फॉर एक्झाम्पल सर्टन एज्युकेशन एक क्वालिटी इज स्टार्टेड गोईंग डाऊन सो दॅट क्वालिटी हॅज टू बी मेंटेन मागीर किती जाता अमकोच लेवल हा खंयचोच कोर्सचो हे म्हणणं अमको कोर्स पण तातून ह्या कॉलेजीचो वेगळो ह्या कॉलेजीचो वेगळो असं जावपाक जायना सो दॅट इज नंबर वन नंबर टू वॅट यू आर सेंग इवन बी कॉम सारखेले जाय म्हणले न्ही फाल्यां जर तांकां काम करपाक जाय आज जो बी कॉम जाता ताणें काम कसलें करपाचें पॅकर स्टोर किपर सो तांकां भायर सरतकच बाबा अकाउंट्स किपींग जाल्यार अकाउंट्स किपींग सो फाल्यां अशें जावपाक जाय जो इंजिनियरींग गेले थोडे समजा सी एक गेले थोडे कंपनी सेक्रेटरी उरलेले जे आसात तांकां खंय तरी क्राफ्ट्समॅन सारखी ट्रेनींग करूंक जाय आनी ताचे खातीर आनी एक इम्पॉर्टंट आसा प्रत्येक जॉबाक एक इम्पॉर्टन्स मेळपाक जाय पण तुम्ही म्हाका एक याद आसा चेंबरान हाजे पयली इनिशिएटिव्ह घेतिल्ले आसा युनिवर्सिटी चेंबर्स हांणी येवन एम्प्लॉयेबल फोर्स म्हणून तयार जावपा खातीर हे करचे ते कित्याक इनिशिएटिव्ह जायना मॅरिंग द इंडस्ट्री विथ गव्हर्नमेंट अँड युनिवर्सिटी सिलेबस चेंज करप आनी कितें करप फॉर एक्झाम्पल डेम्पो कॉलेज इज नाव आय वॉज टोल्ड बाय आमची प्रिन्सिपलान राधिका नायकान की दे आर स्टार्टिंग अ 4-year इंटेग्रेटेड कोर्स वेअर हाफ इयर एटलिस्ट विल बी डिवोटेड इन टर्म्स ऑफ प्रॅक्टिकल ट्रेनिंग बट दीज आर नॉट सिंपल थिंग्स विच यू कॅन चेंज इन कॉलेज ग्रासरूट लेवला वयल्यान प्रायमरी लेवला वयल्यान एक सर्टन सो शॅल आय मेक सेन्स हय म्हजे कडेन एकूच मिनिट एक त्याच मिनटान सांगता इन्फोटेक कॉर्पोरेशन जे आसा ताणें एक डॉक्टर माशेलकर रघुवीर माशेलकरचे अध्यक्षाली एक कमिटी स्थापन केली त्या कमिटीन दे वॉज इन्फोसिसचो चेअरमॅन नारायण मूर्ती वॉज देअर नास्कामचो चेअरमॅनचो मिस्टर देवांग मेहता वॉज देअर दॅन ती हार्डवेअर असोसिएशन भारताचो दॅट जेंटलमॅन वॉज देअर अँड सम आय आय टी आय आय टी ऑफिसर्स वॉज देअर दीज पीपल सॅट डाऊन अँड मेड ओनली 5-point फॉर्म्युला काढून गोवा गव्हर्नमेंटाक दिलो काढून ही एज्युकेशन दे सॅट फर्स्ट स्टार्ट राईट फ्रॉम दी चाइल्डहूड प्रायमरी लेवल सो दॅट यू नो दे आर एबल टू जस्ट हँडल दॅट लिटल थिंग सो ई एज्युकेशन पॉलिसी राईट फ्रॉम लोवेस्ट टू दी हायस्ट ती कर सायमल्टेनियसली गो फॉर ई गव्हर्नन्स हे दोन झाले की यू वील हॅव अ ग्रेट वर्क फोर्स तयार झालो दॅन गो फॉर ई सर्विसीस यू गो फॉर द एलिमेंटरी थिंग आफ्टर ई सर्विसीस गो टू ई एस्टेट्स ते पळय तुझे सायबर सिटी म्हण आणि किती इंडस्ट्रीज ते कर अँड दॅन कम्स कंबायन ऑल दीस इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन एंटरटेनमेंट सो दॅट होल गोवा इज कवर्ड अँड दीस वॉज अ पॉलिसी विच वॉज टू बी इम्प्लिमेंटेड विद इन अ पिरियड ऑफ 3-4 years आज आम्ही 2015 years झाले तरी अजून एज्युकेशन किती करचे यू हॅव इग्नोर्ड माशेलकर यू हॅव इग्नोर्ड गुरु इन्फोसिस चेअरमॅन यू हॅव इन्फोर्ड प्रेमजी सगळ्यांक आम्ही विसरून उडयले काढून सो दीस इज अ रेज सो वी वील वी हॅव ऑलरेडी लॉस्ट दी फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी सो एक गजालीचेर प्रकाश ना हे बजेटात ते आता वेगवेगळे विषय आयले पण हे बजेटातलो एक विषय म्हणजे अजून जो बजेटाचो मेन क्रक्स जो टॅक्सेशन एडिशनल रिसोर्स मॉबिलायझेशन फिस्कल डेफिसीट ताणें 700 crore दाखयला तो येतलो तो जगतान थंय एक ताका एडवांटेज आसा मुख्यमंत्र्याक एक म्हणजे ताका जो GST पळय हें केला केंद्रान ताणें सांगलां की पयले 5 वर्सां GST तुमकां जो जो डेफिसीट येतलो कंपेन्सेट करतलो म्हणटकर तो एक हुस्को आसचो ना अशें म्हाका दिसता ओके हांगा एक गजालीचें म्हाका हांव जाणा की हें डिस्कशन जें आसा तें बेजिकली आंकड्यांतल्यान सुरू जाल्लें इंडस्ट्रीचेर गेलें एग्रीकल्चराचेर गेलें आनी कितें जालें बट फायनली बेजीक हाजेर आयलें तें म्हणजे मायंडसेटाचेर आयलें जो मायंडसेट आसा तो एज्युकेशनांतल्यान सो आमी म्हणटात हांगा की बजेटाक अर्थसंकल्प म्हूण एक खूब सुंदर नांव आसा आनी अर्थ म्हणजे केवळ अर्थकारण न्हय ताका अर्थूय आसता आनी तो अर्थ हांगच्यान घेवप आसता आनी तातूंतल्यान एक संकल्प करप आसता
आणि तो संकल्प मुखार व्हरप आसता तो संकल्प मुखार व्हरपा खातीर एक बेजीक गजाली समजून घेवप आसा त्या दृश्टीन हें डिस्कशन घडये हांगा वादावादी जाली ना जायत पूण तातूंत भितर खुबशे वेगवेगळे विचार आयले आनी त्या विचारांतल्यान एक गजाल हांगा सामकी प्रामुख्यान मुखार आयली तो म्हणजे आमच्या सगळ्या लोकांचो एक मायंडसेट तयार करपाक जाय आनी तो मायंडसेट तयार करपा खातीर एज्युकेशन ही बेज आसपाक जाय एक वेगळ्या फिलॉसॉफिकल लेवलाचेर म्हाका दिसता बजेटाचेर अशे तरेचे हांवें डिस्कशन तरी केन्ना केलो ना जे एक फिलॉसॉफिकल लेवलाचेर येवन थांबले आनी म्हाका दिसता तेंच चड म्हत्वाचें आसा जंय आमी ह्या सगळ्या गजालींचेर विचार करया की हांगा आंकडे म्हत्वाचे नासतात पूण म्हत्वाचें आसता तो आमचो मायंडसेट तयार करप तो शिक्षणाचो मायंडसेट तयार जावचो मनोहर पर्रीकारान आपली बजेटाची स्पीच मांडटना ह्यो सगळे मांडचे अशी आमी अपेक्षा दवरतात तुम्ही सगळे आमच्या स्टुडिओ भितर आयले आणि खूप खऱ्यांनीच खूप सुंदर विचार मांडले त्याच्या खातीर तुमचे उपकारी पळयत रावात गोवा 365.